खरं तर राजा शिवछत्रपती ज्या शिवरायांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला, ज्या शिवरायांनी महाराष्ट्राला जगण्याचा मंत्र दिला, पिढ्यानपिढ्या ज्या राजाला न बघता सुद्धा आजही देवाऱ्याच्या देवता समान पुजतात, शिवरायांचं नाव घेतलं तरी आमचं रक्त ससळतं, शिवरायांचं नाव घेतलं तरी आमचं रक्त पेटून उठतं, शिवरायांचं नाव घेतल्यावरती आमच्या अंगातलं रक्त जाग होतं, आजही झोपलेल्या मनाला जर जाग करायची जर वेळ आली, आयुष्यामध्ये आलेलं कोणतंही संकट जर माघारी पाठवायची वेळ आली, तर एकच शिवराय हा मंत्र इथल्या प्रत्येक जनमाणसांच्या मनामध्ये एक अधिराज्य गाजवून जातो. या माणसानं इथल्या मातीला नेमकं दिलं तरी काय, 350 वर्ष झाली, आज इथला जनमाणूस त्या माणसाला स्वतःच्या काळजामध्ये स्थान का देऊन बसलाय. 375 वर्षात अनेक लोक आली, अनेक लोक गेली, अनेक महापुरुष आले, अनेक महापुरुष गेली. दुकानातन किराण मालाच्या साहित्य जावं तशी लोक जातात, आणि दुकानाच्या किराण मालाच्या साहित्य भरावं तशी लोक येतात, पण येण्याची जाण्याची नोंद इतिहासात कोणीच घेत नाही. मग शिवराय हे असं व्यक्तिमत्व असं काय होतं या व्यक्तिमत्वात की आजही इथली लोक त्या माणसाला स्वतःचा आदर्श मानतात. छत्रपती शिवाजी महाराज की, हा जय आमच्या अंगातून कधी बाहेर येतो कधी संचारतो आमचा आम्हाला कळत नाही. शिवराय जगण्याची प्रेरणा आहे. शिवराय ऐकल्यावरती आमचं रक्त तापतं. शिवराय ऐकल्यावरती आमच्या अंगावरती सरकरणा काटा येतो. शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आजही अनेक संकट छातडावरती घ्यायची जिगर आपल्या मनामध्ये निर्माण होते. साक्षात विचार करा, ज्यांचं नाव घेतलं तरी आमचं रक्त ससळतं. कुठल्या तरी नायकाच्या कुठल्या तरी वेशभूषेत, कुठल्या तरी मूर्तीत, कुठल्या तरी चित्रपटात, कुठल्या तरी पाठ्यपुस्तकात वाचलेली आपण माणसं, मग ज्यांनी साक्षात महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल. 18 पगड 12 बलुतेदार माणसं राजांच्या सोबत आहेत. राजा आपल्या सोबत लढतोय, राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत तलवार चालवतोय, राजा आपल्या सोबत गनिम कापतोय, राजा आपल्या सोबत चटणी भाकरी गरिबाची खातोय. ही कल्पनाच एवढी मोठी आहे की उगच 1000 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या माणसांनी या माणसासाठी स्वतःचे जीव दिले नसतील. आज कोणी कोणाला स्वतःचं घर देत नाही, आज कोणी कोणाला स्वतःचं नाव देत नाही. हा माणूस इथल्या पिढ्यांपिढ्यांना जगण्याचा अर्थ देऊन गेला. माझे एक अत्यंत लारिकी आणि सुंदर कथा आहे. मी नेहमी सांगत असतो की तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग, ज्याला परमेश्वर विठ्ठल असं म्हटलं जातं. तर पंढरपूरच्या विठ्ठलला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्णहरीच्या गजरात जाते. रामकृष्णहरीच का म्हणतो आपण, रामकृष्णहरीच का म्हणतो, कधी प्रश्न पडलाय? नाही, प्रश्नच पडत नाहीत आम्हाला, त्यामुळं आमच्या महाराष्ट्राची दुर्दशा आहे. प्रश्न विचारायची संस्कृती संपून गेली आमची. रामकृष्ण यासाठी म्हणतो की कारण वारीची वाट सुखकर व्हावी. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. माझ्या अर्थानं असं की बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी लाडू आणि जिलेबी ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जाताना आमचे लोक रामकृष्णहरीच्या गजरात जातात, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. मध्यंतरी माझ्या म्हणजे सगळ्यांच्याच पेपरच्या बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. मी म्हणलो आपल्याला पण बरं वाटावं म्हणून आपण सवच चालत जावं. म्हणून मी तिरुमला ते तिरुपती चालत जायचं ठरवलं. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. आमच्या बरोबर कोल्हापूरची एक आजीबाई होती, कोल्हापूरची तुमच्या भागातली आजीबाई, तांबडा पांढरा रसा ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, मी एका कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो, मावशीपाशी गेलो, मावशीला म्हणलं तुझं काय चोला आहे. आम्ही सगळी म्हणतो गोविंदा गोविंदा, आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणते अरे लेकानो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना त्या आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण 350 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत हेच झालं. शिवरायांचा इतिहास लिहिला गेला, शिवरायांचा इतिहास भरकटला गेला. कोणीतरी उठतं म्हणतं शिवराय जुने आदर्श होऊन गेले, आमची लोक शांत बसतात.
कोणी शिवरायांच्या स्वराज्य रक्षक धर्मवीर या चौकटीमध्ये बांधायचा प्रयत्न करतात, आमची लोक शांत बसतात का हो? तुमचं नाही का रक्तस्थापत? छत्रपती शिवाजी महाराज की ही जय ज्या तोंडून मुखातून बाहेर येत ना, ती मनगट का शांत बसतात? ज्यावेळी शिवरायांवरती आरोप केला जातो, ज्यावेळी संभाजी राजांवरती आरोप केला जातो, आपल्या बापाला नुसतं वाकड्या नजरेनं जरी बघितलं तरी आमचं रक्त ससळतं, बापाला वाकड्या नजरेनं जरी बोललं तरी आमच्या अंगावरती काटा येतो, बापा समान असणाऱ्या आपल्या राजावरती आरोप केले जातात, त्यावेळी आमचे लोक का शांत बसतात? हा मला कायम प्रश्न पडतो. माझं एक कायम सांगणं आहे की इथं एक आपल्या इथं औरंगाबाद नावाचं एक शहर होतं, त्याचं बदलून संभाजीनगर केलं. महाराष्ट्रातनं एक GR काढला की कोणाचं काय मत आहे की त्या शहराचं नाव काय असावं, नावावरून वाद झाले. बर झालं, मतांतर झाली, एक इलेक्शन घेतलं त्यावेळी की बाबा वोटिंग कुणाचं काय मत आहे, किती लोकांचं मत आहे. महाराष्ट्रातनं 1,00,000 फॉर्म गेले औरंगाबाद या नावासाठी आणि संभाजीनगर या नावासाठी महाराष्ट्रातनं 30,000 फॉर्म गेले. तुमची माझी नैतिक जबाबदारी नव्हती का हो? ज्या संभाजी राजांच्या नावानं महाराष्ट्र पेटतो, ज्या संभाजी राजांनी आपल्या पिढ्यांपिढ्यांची कूस पावन केली, तुम्ही आणि मी जन्माला आल्यावरती घेतला पहिला श्वास, तुम्ही आणि मी जाताना सोडणारा शेवटचा श्वास, हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं देणं आहे. हे आमच्या लोकांच्या नाही लक्षात येत. माझं कायम सांगणं असतं की मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंगाच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळ उद्या रक्त तुमचं, सळसळ उद्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. बस झालं, नाव बदललं. नाव बदलल्यानं काय होतं, काय होतं तुम्हाला माहित आहे? एका क्षणात तुमची माझी प्रत्येकाची प्रत्येकाला वाटतं की या मातीमध्ये संभाजीराजांचं नाव टिकलं पाहिजे. नाव बदलल्यानंतर काय होतं कधी विचार केला का हो? आपण विचार नाही करत. मला एक सहज साहेब येतात, ती जेव्हा बातमी बघितली की नाव झालं छत्रपती संभाजीनगर, प्रश्न पहिला पडला, उद्या पेपरला जर अशी बातमी आली की छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला, वाचायला बरं वाटणार आहे तुम्हाला? मला उद्या पेपरला बातमी अशी आली की छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडा पडला, वाचायला बरं वाटणार आहे तुम्हाला? मला नाही वाटत आपल्याला बरं. मग नाव बदललंय, नावाची जबाबदारी सुद्धा बदललेल्या लोकांनी घ्यायची का नाही? त्या नावासाठी कुठला कायदा पारित केला की नाही? नाव टिकवणं सोपं आहे हो, नाव टिकवलेलं नाव अस्तित्वात आणणं आणि त्या दिलेल्या नावाला योग्य पर्याय सिद्ध करणं किंवा त्याच नावाला टिकवणं, त्या नावाला योग्य न्याय देणं, हे नाव बदलल्याचं कर्तव्य असतं, नाव बदलणाऱ्याचं कर्तव्य असतं. आपली आत्ती आपले लहानपणी नाव ठेवत होती. आत्ती कोणाच्या आत्तीनं कोणाचं रावण नाव ठेवलंय का हो? का कोणाचं अफजल खान नाव ठेवलंय? नाही ठेवलं. आपण आपली आत्ती आपलं नाव चांगलं ठेवते का हो? असा पुत्र व्हावा जो पिढ्यांचा प्रेरणाचा स्रोत व्हावा. नावात काय असतं तर नावात ही असतं, नावात अर्थ असतो, नावात त्या माणसाची किंमत असते, ती किंमत आपल्याला कळाली पाहिजे. महाराष्ट्राचं जेव्हा राजकारण बघतो, फुले शाहू आंबेडकरांनी हा महाराष्ट्र घडवला, शिवरायांच्या विचारांवरती या लोकांनी स्वतःचं आयुष्य निर्माण केलं, पण त्याचबरोबर या लोकांनी त्या नावाला सुद्धा योग्य मार्ग दाखवला, नावाला योग्य न्याय देऊन दाखवला. अहो स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिवरायांना मी आदर्श मानतो. मग त्याच समाजातली लोक जेव्हा शिवजयंती येते की लोक मराठा समाजातली लोक तयार होतात, म्हणतात झाले आमच्या राजांची जयंती आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की बौद्ध समाजातली लोक गोळा होतात, आमच्या राजाची जयंती आली. अहिल्याबाई होळकरांची जयंती आली की धनगर समाजाची लोक म्हणतात आमची जयंती आली. ज्या महापुरुषांनी कधी जाती जातीला वाटून घेतलं नाही त्यांना आपण वाटून घेणारी माणसं काय हो आपली अवकात त्यांना वाटून घेणारी? हा देश अखंड राहावा, या देशातला जनमाणूस अखंड राहावा यासाठी इथल्या माणसांनी स्वतःचं प्रेम दिले हो, स्वतःचं स्वतःला वाहून दिले. बलिदान देणं सोपं नाही. पिढी पिढी एक एक पिढी या मातीसाठी इथल्या लोकांनी स्वतःची खर्ची घातले, स्वतःचं आयुष्य या मातीसाठी इथल्या लोकांनी घातले, त्यावेळी कोणाची नावापुढे छत्रपती नाही लागत. इतिहास काढून बघा, जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्याच्या नावापुढे छत्रपती लागतं. छत्रपती म्हणजे काय? छत्र आईचं छत्र, रयत्याचं छत्र. त
त्या छत्राचा पती या सगळ्यांच्या लोकांचा जो अधिराज्य गाजवतो यांची काळजी घेतो तो छत्रपती. त्या छत्रपतींची नावं जेव्हा राजकीय लोकांच्या पॉम्पलेटवरती बघायला मिळतात तेव्हा कुठेतरी वाटतं की तुम्ही नाव टाकताय, पण नावाबरोबर ते नाव जपलं पाहिजे. तुम्ही सांगता की अरबी समुद्रात महाराजांचं स्मारक उभा केलं पाहिजे, आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांचं काय करायचं? उभ्या महाराष्ट्रात 375 गडकिल्ले आहेत. कोल्हापूरचा पन्हाळा बघून घ्या साहेब, वाईट वाटतं. मी याच भागातला आहे. लोकांना विचारलं की पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर राजकारणातला बाप जिल्हे म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राचं राजकारण हे 3 जिल्हे पहिल्यांदा फिरवतात. 3 जिल्ह्यांनी ठरवलं की महाराष्ट्र बंद पाडायची ताकद या 3 जिल्ह्यांमध्ये. पण आपल्या इथं पन्हाळा किल्ला आहे. पन्हाळा किल्ल्याच्या टोकावरती एसटी जाते. ज्या पन्हाळ्यावरती तुम्हाला माहिती आहे काय घडलं? तो पन्हाळा फक्त शिवरायांची साक्ष नाही देत. त्या पन्हाळ्यावरती संभाजीराजांची, शिवाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती. एका पोरानं आपल्या बापाला शेवटचं बघून घेतलं होतं. बापाला शेवटची मिठी मारली, माहिती नव्हतं बाप शेवटचा बघून घ्यायचाय. मिठी मारली, निघून गेले. काही दिवसांनी शिवरायांचं निधन झालं, अंत्यविधी सुद्धा संभाजीराजांच्या वाट्याला आली नाहीत. दोन्ही बापले एका जागी फार कमी वेळा बघायला मिळाले, ते आपल्या पन्हाळ्यावरती बघायला मिळाले. तुमची माझी जबाबदारी नाही ते टिकवणं. आपण बाहेर फिरायला जातो, बाहेरचे गडकिल्ले बघतो. त्या गडकिल्ल्यांसारखं आमच्या गडकिल्ल्यात नाहीत अशी आमची लोक कायम खंत व्यक्त करतात. माझे अनेक मित्र जातात, म्हणतात राजस्थानचे गडकिल्ले किती सुंदर आहेत, तिकडचे गडकिल्ले बघा डोळ्यात दीपवतात असे गडकिल्ले आहेत, आणि आपले गडकिल्ले बघा कुठेतरी नावं करून ठेवलेत, कुठेतरी बाण काढून ठेवलेत, कुठेतरी गुलाब काढून ठेवलेत. नाही हो, त्या लोकांनी स्वतःचे गडकिल्ले वाचवण्यासाठी मानात झुकवल्यात, तलवारी टाकलेत आणि शरणागती पत्करलेत. आपल्या माणसांनी तसं नाही केलं. जेव्हा जेव्हा स्वराज्यावरती आक्रमण झालं, जेव्हा जेव्हा स्वराज्यावरती तलवार फिरवल्या गेल्या, आपल्या महाराष्ट्रातले राजे स्वतःच छातड काढलं, मावळ्यांनी तलवारी बाहेर काढल्या, बुरुजाच्या टोकावरती जाऊन उभा राहिले आणि म्हणले ये 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 तोफेचा एक 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 बुरुज. बुरुजावरती गोळे ढासळलेत, एक 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 गोळे त्या गडकिल्ल्यांनी जपलेत. त्या गडकिल्ल्यांनी इथल्या हिंदुस्थानाच्या मायमाऊलींचं रक्षण केलंय, म्हणून त्या गडकिल्ल्यांची आज तशी अवस्था आहे. समुद्रात जेवढं स्मारकाला खर्च घालतं ना, तो खर्च कधी गडकिल्ल्यांना घातलाय का हो? गडकिल्ले गेले, गडकिल्ले संपले काही 20-30 वर्षांनी, तर चित्रात तुम्ही काय फक्त पुतळे दाखवून राहत का हो? हा अफजल खान, हा शिवाजी महाराज बर का? आज शिवाजी संभाजीराजांच्या अस्तित्वावरती प्रश्न आलाय. उद्या जर त्यांची निशाणीच जर नाही राहिली, पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार आहोत? आता माझ्या मते बऱ्यापैकी 50-60 वयातली लोक आहेत इथं. अजून 10 वर्षानं तुमच्या कांद्यावरती हातामध्ये नातू येतील. नातू विचारतील, बाबा शिवाजीराजे कसे दिसायचे हो? बाबा शिवाजीराजे कुठल्या गडकिल्ल्यावरती गेलते हो? बाबा तो गडकिल्ला मला दाखवा ना. वाईट वाटेल सांगताना की तुम्हाला चित्रात दाखवावं लागेल, बाबा हा रायगड बर का, या राजावरती, या गडावरती आपल्या राजाची समाधी, हा शिवनेरी बर का, या शिवनेरीवरती 350 वर्षापूर्वी एक सूर्य जन्माला आला, ज्या सूर्यानं इथल्या जनमानसांमध्ये प्रेरणा निर्माण केली. हे दुर्दैव, या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे, यातून काहीतरी निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम फक्त ऐकायचा नसतो, कार्यक्रम आचरणात आणायचा असतो. एक 12 वर्षाचं पोरग होतं राजस्थान मधलं, ते चुकून महाराष्ट्रात आलं 350 वर्षापूर्वी, आणि आल्याबरोबर म्हणले की असा कोणी माणूस आहे? एका शेतकऱ्याला म्हणाल, असा कोणी माणूस आहे जो उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता करतो? असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी राजा आहे? मी कवी आहे, त्या माणसाला मला एकदा भेटायचा. असा कोणी माणूस आहे जो कवींना प्रेरणा देतो? शेतकरी म्हणला आहे, एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? बाबा त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का. शिवाजी राजा कुठं राहतो? राजा आमचा राजा स्वर्गात राहतो. स्वर्ग म्हणजे कुठं? बाबा आमच्या राजाचा घर रायगड, माझा राजा रायगडावरती राहतो बर का. एकदा 12 वर्षाचं पोरग म्हणलं, एकदा मला फक्त त्या राजाला फक्त बघायचं आहे, कसा दिसतोय राजा. ऐकून आहे मी त्या राजाची संशयर चालायला लागली, जिगर होत नाही शत्रूची समोर जायची. त्या राजाची निष्ठा एवढी अबाधित की माणसं जीव वाळून टाकतात त्या माणसावरती. माणसं राजांनी सांगितलं ना, जा ताना, जा घर घेऊन ये. गेला ताना, काय हो, काय निष्ठा फिरली हो, काय कारणच दिलं नाही. तेवढं बघा की आमचं 2 BHK कुठं होते का.
कारंद्याची परंपराच बघायला मिळत नाही आपल्याला. एकदा एकदा तो राजा बघायचा म्हणले मला. जायचं कसं? जा बाबा गड किल्ल्यातनं सर वाटा करत जा, रायगडावरती गेल्यावर तुला तो राजा भेटेल. निघालं ते 12 वर्षाचं पोरग डोंगर दऱ्यातनं कळ्याकापर्यंत सर 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 करत निघालं. गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं, खाली गेल्यावरती त्याला सेनापती भेटले, महाराजांचे सेनापती, पीए महाराजांचे सेनापती. म्हणले काय काम काढलंस? एकदा एकदा फक्त महाराजांना बघायचंय. कसा दिसतोय राजा? एकदा बघायचाय. महाराजांना बघायचायस? काय करतोस तू? काय नाही जी, गाणं लिहितो, उत्तम उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस? मग शिवाजी महाराजांवरती एखादी सुंदर अशी कविता गाणं लिहिला चिलके? नाही बा, लक्षातच नाही राहिलं. गडाच्या खाली जा, महाराजांवरती सुंदर असे गाणं लिही, मग मला भेटायला ये. पिये चायपेक्षा किटली गरम, कुठलीच गोष्ट पास होत नाही. गेलं गडाच्या खाली, ते 10 दिवस थांबलं, त्यानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. आलं सेनापतीला भेटायला. सेनापती, राजांवरती गाणं लिहिलं बरं का? सुंदर सुंदर गाणं, उत्तम गाणं लिहिलंय. ऐकाव, त्या 12 वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकवलं. बहुत खूप, चल तुला राजाची भेट घालून देतो. सेनापतीने त्या पोराचा हात धरला, राजांच्या समोर येऊन गेले. ते गाणं आपण आयुष्यात एकदा तरी ऐकले, ते गाणं आयुष्यात एकदा तरी आपण स्टेटसला ठेवले. ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. ऐकाव म्हणले गाणं, राजांच्या समोर येऊन उभा केलं. राजांना सांगितले की राजा तुमच्यावरती सुंदर असं गाणं लिहिले पोरानं या 12 वर्षाच्या, ऐका राजे एकदा. राजे म्हणले बाबा ऐकाव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू केलं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळा वाजवायच्या, हातवरती करा. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं. इंद्र जबी जंब पर बाड वसू वंब पर रावल संलंब पर रघुकुल राजे पौनवारी वाह पर संभुरती नाह पर जोसा अस बाह पर राम द्विज राजे दावा द्रुम द्रुंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वि त्रुंड पर जैसे मृग राजे तेज तब अंश पर कन्न जिमी कंस पर योमल चवंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणं ऐकले प्रत्येकानं? किती लोकांना माहिती हो गाणं कुणी लिहिलंय आणि कधी लिहिलं? हे गाणं कवी भूषणने लिहिलं. कवी भूषण शिवाजी महाराजांच्या दरबारात गायलेलं पहिलं गाणं, महाराजांच्या हयातीत लिहिलेलं पहिलं गाणं. आज हे गाणं पानिपतावरती जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये सैनिकाला प्रेरणा देण्यासाठी गायलेलं हे गाणं. ते गाणं ऐकल्यावरती आज आपल्या अंगावरती काटा येतो. ते गाणं महाराजांच्या समोर सादर केलं त्या कवीचं नाव कवी भूषण. राजा म्हणले कवी भूषण बोला बोला कवी भूषण, एवढी सुंदर कविता लिहित तुम्हाला काय बक्षीस देऊ? लगे नाही म्हणाले कवी भूषण राजे, तेवढं 50 खोक्याचं बघा, रक्त वेगळं होतं. कवी भूषण म्हणाले महाराज, हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे.